आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या उपोषणाला काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा. नाना पटोले यांचा आढाव यांच्यासोबत फोनवरून संवाद. तर विश्वजित कदम यांनीही उपोषण स्थळी जात आढाव यांची भेट घेतली. शरद पवार उद्या सकाळी बाबा आढाव यांची भेट घेणार. बाबा आढाव यांचा 2 दिवसांपासून फुलेवाड्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू. भाजपची सत्ता असल्यानं अण्णा हजारे आंदोलन करणार नाही. आता अण्णा हजारेंनी फार कष्ट करावे त्यांना लागणार नाही, त्यांनी आराम करावा. रोहित पवारांचा अण्णा हजारेंना खोचक टोला. ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांचं आंदोलन. विरोधकांकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचा आरोप करत ईव्हीएम मशीन आणत आंदोलन. नवीन वर्षात राज्यात 29,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर पर्यंत मतदार याद्या देण्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचना. कोल्हापुरात सतेज पाटलांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, निश्चित तडजोड नाही बॅनरवर आशय. सतेज पाटलांचं गाव असलेल्या कसबा बावडामधील समर्थकांची बॅनरबाजी. लोकशाहीचा निर्णय स्वीकारला, आठवड्याचे 3 दिवस पक्ष संघटनेसाठी देणार. रत्नागिरीतले ठाकरे गटाचे पराभूत उम्मेदवार बाळ मानेंची प्रतिक्रिया. तर 8 दिवसांनी पक्ष संघटना शिल्लक राहिली तर संघटना बांधतील, उदय सामंतांचा टोला. शरद पवार गटाचे हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप यांची फेरमतमोजणीची मागणी. जगताप यांनी निवडणूक आयोगाकडे 12,74,000 रुपये भरले. अजित पवार गटाच्या चेतन तुपे यांच्याकडून जगताप यांचा 7,122 मतांनी पराभव. डोंबिवली विधानसभेतील ईव्हीएमच्या 10 मशीनची फेरमतमोजणी होणार. ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रेंकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज. 4,72,000 रुपयेही भरले. डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांकडून दीपेश म्हात्रे यांचा 70,000 मतांनी पराभव.